तर आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर शहरातील मध्यवस्ती असलेल्या रामगड परिसरामध्ये. आणि इथे आपण पाहू शकतो की नव्याने कचरा डेपो एक तयार झालेला आहे आणि ही मध्यवस्ती नागरी वस्ती आहे. सध्या या कचऱ्याचा त्रास स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि यात कचऱ्याचा जो दुर्गंधी आहे, प्रदूषण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक आजार पसरण्याची शक्यता स्थानिक लोक इथं व्यक्त करत आहेत. सध्या आपल्याबरोबर माजी नगरसेवक संतोष शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी या बाबतीमध्ये इथे चर्चा करणार आहोत. काय सांगाल की म्हणजे हा कचरा कधीपासून येथे पडतोय किंवा काय? गेले 6 महिने इथं कचरा पडतोय. नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली जाते पण तरी पण याकडे दुर्लक्ष केलं जाते. म्हणजे आपण तक्रार देत आहे तरी देखील दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष केलं आणि मध्यवस्तीचा हा जो आहे, नागरी वस्ती आहे, सगळ्यात मध्यवर्ती असा भाग आहे, तर यातून आजूबाजूच्या परिसराला म्हणजे काय कशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं का की याचं काही धोका आहे किंवा याचा तर धोका होऊ शकतो ना. करोनासारखा एक नवीन व्हायरस या कचऱ्यातून निर्माण होत, कचरा कुजायला लागले आणि या कचऱ्यातून नवीन एखादा व्हायरस तयार होऊ शकतो. हा जर नवीन व्हायरस एखादा तयार होतो याला जबाबदार कोण? आज महावी शहरामध्ये नवीन नियम टाकले जातात. घरगुती लोकांना सांगितलं जाते की तुम्ही कचरा वेगवेगळं द्या आणि तर तुमच्यावर 1000 रुपये दंड, 5000 रुपये दंड होईल. मग असा कचरा पडणार कोण दंड करणार? अगदी बरोबर मुद्दा उपस्थित केलात आपण की महाबळेश्वरमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान हे खूप मोठ्या प्रमाणे आणि गाजावाजा करून चालवलं जात आहे, राबवलं जात आहे. आणि या स्वच्छ भारत अभियानामध्ये 1 करोड रुपये खर्च करून आपण महाबळेश्वर स्वच्छ करण्याची मोहीम नगरपालिकेच्या माध्यमातून चालवली जात आहे. सध्या या मोहिमेमध्ये हा भाग शक्यतो अंतर्भूत केलाच नाही असं म्हणता येईल का? हा ग्रामीण भाग असा असं मला वाटायला लागलं आहे. अरे महाबळेश्वरच्या मध्यवर्ती ठिकाणी असून एवढा कचरा पडला जातो. महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत असून देखील अतिशय ग्रामीण पद्धतीमध्ये किंवा दुर्लक्षित अशा प्रकारे हा भाग आहे. आणि सध्या जर इथे नगरपालिकेने लक्ष दिलं नाही तर खूप मोठा कचरा डेपो येथे निर्माण होईल आणि त्याचा त्रास जो आहे हा संपूर्ण स्थानिक नागरिकांना भोगावा लागेल, त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना देखील या सर्व अडीअडचणीचा त्रास भोगावा लागेल. आणि महाबळेश्वर नगरपालिकेची उदासीनता आज आपण या निमित्ताने इथे पाहू शकतो की कशा पद्धतीने खाली पाहिलं तर एक समृद्ध असं जंगल आहे आणि रिझर्व फॉरेस्ट आहे आणि याच्यामध्ये खूप वन्य प्राणी वगैरे यांचा वावर आहे. आणि हे सर्व असताना फॉरेस्ट खात्याचं देखील इकडे लक्ष नाही असंच म्हणता येईल, कारण त्यांनी देखील काटेकोरपणे त्यांच्या जंगलामध्ये जर कुठे प्रदूषण होत आहे किंवा कोणाच्या माध्यमातून होत आहे तर ते रोखणं, त्याला आळा घालणं हे त्यांची देखील जबाबदारी आहे, परंतु ते देखील आपल्या जबाबदारीपासून कुठेतरी अनभिज्ञ आहेत असाच काहीसा माहोल इथे निर्माण झालेला आहे. मी किरण शिंदे, निर्भीड पत्रकारसाठी महाबळेश्वर, धन्यवाद.